वादळी वाऱ्यामुळे तासगाव मधील द्राक्ष बागा भुई सपाट, नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत। पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा, लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये, कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन, फुल व्हरायटीज उपलब्ध, होलसेल पेक्षाही कमी किमतीत। नवरदेव कलेक्शन, स्वतंत्र विभाग। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट, नवरदेवासाठी खास कलेक्शन, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध, सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट। तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा नैसर्गिक व कृत्रिम अशा दोन्ही संकटांना सामोरे जावे लागत आहे। एकीकडे व्यापारी द्राक्ष उत्पादकांचे पैसे बुडवून पळून जात आहेत, तर दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागांना आलेलं द्राक्ष पीक भुई सपाट होताना पाहायला मिळत आहे, त्यामुळे शेतकरी फार मेटाकुटीला आलेला आहे। तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील विकास शिंदे व मनेराजुरी येथील संभाजी जाधव यांच्या द्राक्ष बागा काल परवाच्या वादळी वाऱ्यामुळे कोसळल्या आहेत। या चिंचणी येथील विकास शिंदे यांच्या 2 एकर क्षेत्राचे अंदाजे 18 ते 20 लाख रुपयांचे व मनेराजुरी येथील संभाजी जाधव यांच्या 1 एकराचे 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। तर 2 दिवसांपूर्वी मांजर्डे येथील बाळासो मोहिते यांची 1 एकर द्राक्षबाग सुद्धा वादळी वाऱ्यामुळे भुई सपाट होऊन त्यांचे सुद्धा सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। यावेळी नुकसानग्रस्त द्राक्ष पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भाजपाचे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तहसीलदारांना झालेल्या नुकसानग्रस्त द्राक्ष पिकांची फोनवरून माहिती देऊन तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे। श्री अंकुश बाबासाहेब बोबडे, मुक्काम पोस्ट, चिंचणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। आमचे मित्र विकास विलास शिंदे यांची 1 एकर द्राक्ष बाग परवा वादळी वाऱ्या जमीन झाली, तरी 10 ते 12 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे, तरी त्वरित शासनाने त्याची दखल घेऊन वर्षभर राबराब राबून सोसायट्यांचा कर्जाचा बोजा, गावातील स्थानिक सावकारांचा कर्जाचा डोंगर, औषध दुकानांची उधारी, या अशा असमानी आणि सुलतानी संकटांमुळे कशी फेडायची हा एक यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे। अशा वेळी शेतकऱ्यांनी नेमक्या काय उपाययोजना कराव्यात हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। ज्या द्राक्ष बागांना जास्त लोड आहे त्यांनी आतून तारेच्या सहाय्यानं सपोर्ट देणं गरजेचं आहे। स्टे तुटू नयेत म्हणून त्याच्यावर मोठे दगड ठेवल्यास स्टे तुटण्याची शक्यता कमी असते। छाटणीच्या वेळी गंजलेल्या व खराब झालेल्या तारा वेळीच बदलल्यास नुकसान होणार नाही। शेतकऱ्यांनी खराब वातावरणात सुद्धा यावर्षी द्राक्ष पीक मोठ्या जोमानं पिकवलं होतं। खराब वातावरणामुळे हातातोंडाशी आलेलं द्राक्ष पीक मातीमोल झाल्यानं परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। वज्रधारी न्यूज साठी संकेत पाटील, तासगाव। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक,
मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।